नमस्कार मंडळी, फूड कोक फन मध्ये मी अनन्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. दिवाळीच्या निमित्ताने खास आपण आज एक गोड पदार्थ बघणार आहे, त्याचं नाव आहे नानकटाई, आणि ते सुद्धा विदाउट ओव्हन, म्हणजे आपण कढईत बघणार आहे कसं करायचं. सगळ्यात प्रथम एका भांड्यात एक वाटी तूप घालायचं. तुपाऐवजी इथे तुम्ही बटरचा वापरही करू शकता, आणि हे तूप घालताना थोडस घट्ट असेल असंच घालायचंय, पूर्ण वितळलेलं तूप ह्याच्यात घालायचं नाहीये. आता एका चमच्यानी किंवा अगदी हातानी हे मिक्स करून घ्यायचं. आता ह्यामध्ये एक बाउल भरून मिठी साखर घालायची, जेवढं तूप घेतलं होतं तेवढी साखर. आणि आता ह्याला साधारण 5 ते 7 मिनिटं तरी पेटून घ्यायचंय, असं मिक्स करून घ्यायचंय. तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल त्याने केलं तरी चालेल, पण हे मिक्सर मधनं फिरवून काढायचं नाहीये, एकतर हाताने किंवा ब्लेंडरने. तुम्ही इथे बघू शकाल हे किती क्रीम आपलं फ्लफी झालंय, एकदम मऊ असं झालेलं आहे लोण्यासारखं. आणि आता ह्यामध्ये 3 चमचे इथे रवा घेतलाय, थोडा बारीक रवा घ्यायचा आहे, जाड रवा नका वापरू. आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय थोडं. मिक्स करून झाल्यावर ह्याच्यात अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचंय. आता चमच्याची गरज नाही, आता आपल्याला सगळं हातानेच मिक्स करायचंय. आणि आता ह्याच्यामध्ये 1 वाटी मैदा घालायचा आहे, आणि मैदा चाळूनच घ्यायचा आहे. आता यामध्ये 1/2 चमचा असा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे. याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची, आणि मग 2 ते 3 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. आणि आता हे हळूहळू असं हाताने मिक्स करायचं आहे. आता हा डो तयार करताना, म्हणजे हे पीठ तयार करताना, आपल्याला जेवढी कणिक घट्ट असते तेवढा घट्ट भिजवायचा नाहीये, किंवा तो घट्ट तेवढा होणारच नाहीये. हा असा सॉफ्ट डो तयार करायचा आहे. अशा प्रकारे आता नानकटई तयार करण्यासाठीचा हा डो तयार झालाय. आता हा डो परफेक्ट आहे का नाही हे ओळखण्यासाठी थोडासा गोळा असा हातावर घ्यायचा आहे, थोडस पीठ त्याला नानकटाईचा आकार द्यायचा आहे. आणि जर ह्याला अजिबात क्रॅक्स म्हणजे चिरा जाणार नसतील तर हा गोळा परफेक्ट आहे. नानकटाई तयार करायच्या आधी अशा एका कढईमध्ये थोडस मीठ घालायचंय, आणि हा असा स्टँड ठेवायचाय. ज्या ताटलीत नानकटाई करणार आहे ती ताटली बरोबर बसते की नाही बघा, आणि त्यावर झाकण ताटली काढून घ्यायची. आणि आता हे आपल्याला प्री हीट करायला ठेवायचंय, मीठ खाली घालणं कंपल्सरी आहे. नानकटाई कशी तयार करायची ते बघूया. एका ताटलीला थोडस तूप किंवा बटर लावून घ्यायचंय. आता या पिठातून अगदी थोडासा गोळा घ्यायचाय, आणि त्याला हातावर असं गोल गोल वळून लाडूचा आकार द्यायचा आहे. नानकटाई एकदम अशी प्रेस म्हणजे चपटी करू नका, त्याला जरा गोलाकारच आकार ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्या नानकट्या करून घ्यायचेत. आणि आता हे वळताना कुठेही ह्याला चीर किंवा क्रॅक जात नाहीये. तुमचं जर असं काही जात असेल तर ह्याच्यात थोडस दूध घाला, आणि परत एकदा ही कणिक मळून घ्या. नानकटईला तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता, स्क्वेअर आहे, रेक्टॅंगल आहे, अगदी छोट्या छोट्या नानकट्या सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आता यात साधारण 4 किंवा 5 नानकटईज राहतील, खूप जवळजवळ ही ठेवू नका कारण का या फुलतात नंतर. आता या नानकटईवर आपण बदामाचे छोटे छोटेसे काप लावणार आहे. तुम्हाला जर बदामाऐवजी काजू किंवा पिस्त्याचे काप आवडत असतील तर तेही तुम्ही करू शकता. आणि आता हे बेक करायला ठेवायचे. कढई आपली 10 मिनिटं प्रीहीट झालेली आहे, अगदी सावकाश हे ठेवायचे. आणि आता 20 ते 25 मिनिटं याला बेक व्हायला ठेवायचे. अशा पद्धतीने अजून एका ताटलीत तूप किंवा बटर लावून आपण नानकटी तयार करू.
आता यावर बदामाचे काप न घालता याला सुरीच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने असे क्रॉस करून घ्यायचे. आणि आता बरेच जण असे आहेत जे नुसतेच व्हिडिओ बघतायत पण अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी खास हे यूट्यूब वर जायचंय, फुलकोक पण असं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे रेड कलरचं सबस्क्राईब बटन दिसतंय किंवा लिहिलेलं दिसतंय तिथे क्लिक करायचंय, म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय. आणि त्याच्यानंतर तिथे बाजूलाच किंवा तिथे बेल आयकॉनचं बटन असतं तिथे जायचं, ऑलवर क्लिक करायचं, म्हणजे जेवढे काही आता व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच दिसतील. आणि हे सगळं फ्री आहे, मोफत आहे. 20 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकाल आपली ही नानकटाई तयार झालेली आहे. इथे हे जे क्रॅक्स म्हणजे चिरा दिसत आहेत, ह्याचा अर्थ ही नानकटाई खूप खुसखुशीत झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता त्याच कढईमध्ये आपण ज्या नानकटाई अजून बनवल्या होत्या त्या ठेवूया 20 मिनिटं तरी. 20 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा इथे आपली ही नानकटाई बेक झालेली आहे. नानकटाई लगेच ताटलीतून काढू नका, त्याला पूर्ण थंड होऊ द्या. आता या पूर्णपणे गार झालेली नानकटाई आहे, तुम्ही बघू शकाल एकदम मस्त झाले, इथे खूप चांगली बेक झाली, एकदम बाहेर मिळते तशीच लागते ही चवीला सुद्धा. तर आता आपण ही जरा तोडून बघूया. आता ही तोडून बघूया, खूप खुसखुशीत अशी झालेली आहे, आतून सुद्धा व्यवस्थित बेक झालेली आहे. मग आता या दिवाळीत ही नानकटाई तुम्हीही घरी करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. थँक्यू.